परिस्थितीमुळं महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. हिंगोलीमध्ये या नुकसानीची दाहकता जास्त आहे. हिंगोलीमध्ये कालपासून 3 जणांचा या पुराच्या पाण्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे येणार आहेत. मी सध्या हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल परिसरामध्ये आहे आणि आपल्यासोबत हे सगळे या ठिकाणची मंडळी आहेत. शिवसेनेचे नेते देखील या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्या अगोदर येऊन थांबलेले आहेत. आदित्य ठाकरे हे कोणकोणत्या ठिकाणची पाहणी करणार आहेत आणि काय नुकसान झालेलं आहे जिल्ह्यात? तुम्ही बघितलं असेल या महाभयंकर पुराने बरस जे शेती आहे, शेतकऱ्याचं जे शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि जनावरे पण त्यांचे या पाण्याखाली गेलेत, वाहून गेलेत. जनावर बरेच जणांचे मेले त्याच्यामध्ये त्या पाण्या याच्यामुळं पावसामुळं आणि हे बिकट अशी परिस्थिती झालेली आहे. आणि घरामध्ये कोणाच्या धान्य आहे ते लोकांच्या गोरगरिबाच्या घरामध्ये या काठाचे जे नदीकाठचे घर होते त्याच्यामध्ये पाणी गेलं, त्याच्यामुळे त्याच्या पिकाचं अर्धे धान्य असते घरामधलं त्याचं पण नुकसान झालंय आणि घर पण बरेच जणांचे पडले त्याच्या आतोनात नुकसान झालं. त्याच्यामुळं सन्माननीय आदिजी ठाकरे साहेब यांनी हा दौरा केलेला आहे आणि डोंगरगाव पूल इथं बघितलं असेल क्षेत्र या गावामध्ये आता बघितलं नदीच्या काठे पूर्ण असं ते पूर्ण संरक्षण भिंत होती त्याच्या काठचे पूर्ण या पाण्याच्या प्रवाहामुळं पूर्ण तिथं खरडून गेलेलं आहे. तिथं संडास बाथरूम होते ते पण वाहून गेलेले आहेत. असं प्रचंड असं नुकसान मोठं नुकसान झालं. लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. थोड्याच वेळात आदित्य ठाकरे या ठिकाणी येतील, नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. सरकारकडे काय मागणी असेल? खरं म्हटलं तर लोकांचं नुकसान एवढं झालं की सरकार किती भरून देईल सांगतात नाही आणि त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं सुद्धा मदत करणार आहोत. आम्ही आदित्य साहेबांना सुद्धा सांगणार आहे की वरच्या लेवलनं काय मदत करता येईल ते केले पाहिजे, कारण विरोधी पक्षनेते सुद्धा येणार आहेत आणि ही नुकसान खरं म्हटलं तर भरून निघणारे नाही. तुम्ही तासाभरापासून इकडे थांबलेला आहात, थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे येणार आहेत. डोंगरगावमध्ये ते कोणत्या नुकसानीची पाहणी करतायत? मोठे रस्ते देखील खचलेले आहेत. इथं सर्वप्रथम आल्यानंतर ते वरून पुलाच्या बाजूने जी हानी झालेली आहे त्या हानीचा अगोदर ते बघणार आहेत. त्यानंतर घराची जी पडझड झाली ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहेत. जी मोठी पुरामुळे जी भीषण परिस्थिती या गावामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये झाली या सगळ्याचा ते या ठिकाणी सर्व्हे करणार आहे. नक्कीच सर, हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि थोड्याच वेळामध्ये डोंगरगाव पुलाच्या जवळ आदित्य ठाकरे हे या नुकसानीची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर राज्य सरकारकडे शेतकरी असेल व्यापारी असेल त्यांना काय मदत करण्याची मागणी ठाकरे करणार आहेत याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.